महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा महाराष्ट्र, संत महंतांचा कलावंत विचारवंतांचा महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर समाज सुधारकांचा महाराष्ट्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र, समर्थ महाराष्ट्राची सामर्थ्यशाली परंपरा राखण्यासाठी, महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान जोपासण्यासाठी 54 वर्षापूर्वी शिवसेनेचा जन्म झाला। शिवसेना आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि शिवसेना हे एकरूप नातं तयार झालं। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कार्य सुरू केलं, पण स्वराज्याची उभारणी सुरू असताना शिवरायांकडचे पैसे संपले, महाराजांना काही कळेना, स्वराज्य कार्य तर पूर्णत्वाला गेलं पाहिजे, ते पैशाअभावी थांबता कामा नये। महाराजांनी रायगड सोडला आणि महाराज एका सावकाराकडे गेले, सावकाराला म्हणाले स्वराज्य कार्य सुरू आहे, त्याच्या उभारणीसाठी आम्हाला कर्ज हवंय। सावकार म्हणाला महाराज कर्ज देता येईल, पण तारण काय ठेवणार? महाराजांना काही कळेना, तारण माझ्या मालकीचं काय आहे? हे राज्य रयतेचं, मावळ्यांच्या घामातून रक्त्यांच्या थेंबातून तयार झालेलं हे राज्य रयतेचं, माझ्या मालकीचं काय, मी काय तारण ठेवणार? सावकार म्हटला नाही महाराज, कर्ज हवा असेल तर तारण ठेवावंच लागेल। महाराजांच्या शेजारी एक गवताची काडी पडली होती, महाराजांनी ती गवताची काडी घेतली, त्या सावकाराकडे दिली आणि सांगितलं माझ्या स्वराज्याची गवताची काडी आहे, तारण म्हणून घे आणि मला 2,50,000 होनांचं कर्ज दे। सावकाराने ती गवताची काडी तारण म्हणून घेतली आणि महाराजांना 2,50,000 होनांचं कर्ज दिलं। त्या पैशातून स्वराज्य उभारणीचं कार्य झालं, पुढे सुरतीची स्वारी झाली आणि कर्जाचे 2,50,000 होन आणि व्याजाचे 50,000 होन घेऊन महाराज परत त्या सावकाराकडे आले। हे तुमचे कर्जाचे 2,50,000 आणि व्याजाचे 50,000 होऊन घ्या आणि माझ्या स्वराज्याची गवताची काडी मला परत द्या। शेजारी कोंडाजी उभा होता, तो म्हणला महाराज गवताची काडी ती, तिची किंमत ती काय, घेतली काय आणि न घेतली काय? तसे ताडकन महाराज कडाडले, नाही कोंडाजी, माझ्या स्वराज्याची गवताची काडी ही कुणाकडे गहाण पडता कामा नये। शिवरायांनी महाराष्ट्राला संस्कार दिला, माझ्या स्वराज्याची गवताची काडी ही कुणाकडे गहाण पडता कामा नये। हो, गेली 54 वर्ष शिवसेना त्यासाठीच लढते आहे, शिवरायाने दिलेला वसानी वारसा जप्ती आहे। होय, आम्हाला महाराष्ट्र कर्ज मुक्त करायचा आहे, आम्हाला इथला शेतकरी कर्ज मुक्त करायचा आहे। कुणीतरी म्हणाला शिवसेनेला शेतीतलं काय कळतं? शिवसेनेलाच शेतीतला कळतं, पण जे तुम्हाला जाणवलं नाही ते शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं दुःखही फक्त शिवसेनेलाच जाणवतं। त्याच संवेदनशीलतेतनं 2008 पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रभर संजावती दौरा काढला, देता की जाता आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळवून दिली। या सरकारमध्येही शिवसेनेच्या रेट्यामुळे 1.5 लाखाची कर्जमाफी झाली, पण शिवसेना समाधानी नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, ही शिवसेनेची भूमिका। निसर्गाचा अवकाळी फटका बसतो, शेतकरी हवालदिल होतो, त्यातून सावरावं म्हणून तो पीक विमा काढतो, पण काढलेला पीक विमा खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो? शिवसेनेने हे जोखलं आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे रस्त्यावर उतरले, विमा कंपन्यांवर मोर्चा काढला आणि तब्बल 1,100 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे जमा झाले, हे शिवसेनेचं यश। त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे। हो, शिवसेना आग्रहीच। मराठवाड्याचा दुष्काळ असू द्या, नाहीतर पश्चिम महाराष्ट्रात आलेला महापूर असू द्या, मदतीचा महापूर घेऊन धावली ती शिवसेना। हो, आम्हाला विधानसभेवर भगवा फडकवायचाच आहे, कारण आम्हाला महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करायचा आहे। परवा एक सद्ग्रस्त मला भेटले, सच गप्पा मारताना विचारलं,
मुलं किती? ते म्हणले चार. मी म्हटलं काय करतात? म्हणले थोरला एमकॉम झालाय, दुसरा डीएड झालाय, तिसरा बीएड झालाय, आणि म्हटलं चौथा नाही तो चोऱ्या करतो. मी म्हटलं तुमची पहिली तीन मुलं एवढी चांगली शिकलीत, हा चौथा चोऱ्या करतोय, याला घरात कशाला ठेवलाय? ते म्हणले काय करणार, घर त्याच्यावरच चाललंय. चोरी करणं वाईट, तो गुन्हाच आहे, पण आमची मुलं शिकली पण नोकऱ्या कुठं आहे? महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचा असेल तर पहिल्यांदा महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त झाला पाहिजे, ही सगळ्यात मोठी गरज आहे. आणि मुळात शिवसेनेचा जन्मच मराठी तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी झालाय. 54 वर्ष शिवसेना स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमाने तेच तर काम करते. प्रत्येकाच्या हाताला काम आणि प्रत्येकाच्या खिशात कष्टाचं दाम मिळालाच पाहिजे, यासाठी शिवसेना लढते आहे. उद्योग खात्याच्या मार्फत गेल्या काही दिवसात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमाने 2 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या गेल्या, तर परिवहन खात्याच्या माध्यमाने 1.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या. महाराष्ट्राची एसटी सर्वसामान्यांची लालपरी जी रस्त्यावरनं धावते, ती लालपरी उद्याच्या काळात माझ्या महाराष्ट्राच्या मुली चालवताना तुम्हाला दिसतील. महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे, ही पुस्तकावरची वाक्य प्रत्यक्षात आणण्याचं क्रांतिकार्य परिवहन खात्यानं शिवसेनेनं करून दाखवलं, हे शिवसेनेचं यश होय. आम्हाला महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करायचा. काही लोक आता राजकीय दुकानं चालवण्यासाठी जातीची नाती उसवायचं काम करायला लागलीत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेला शब्द न फिरवणारा आणि निवडणुकीत तिकीट देताना तुझी जात कुठली असा प्रश्न न विचारणारा एकमेव पक्ष आहे शिवसेना, ज्यांनी कधी जात पात मानलीच नाही. हा संकुचित विषयच कधी मनात घेतला नाही. अहो घरातून बाहेर पडताना कधी आपण असं म्हणतो, आज डोळे घरीच ठेवूया, आज बाहेर जाताना एकच हात निवूया? नाही, शरीराच्या प्रत्येक अवयवाची गरज आहे. जात पंथ धर्म भाषा यांनाही तेवढंच मोल आणि महत्त्व आहे. शरीराच्या एखाद्या अवयवाची वाढ खुंटली तर शरीर जसं अपंग होतं, तसं महाराष्ट्रातल्या एखाद्या समाजाची वाढ खुंटली तर हा महाराष्ट्रही अपंग होऊन जाईल. महाराष्ट्र अखंड ठेवायचा असेल तर महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे, ही शिवसेनेची सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि इतिहास कधी घडला, 12 बलुतेदार 18 पकड जाती एकत्र आल्या त्यावेळी शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई एक झाले, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं, सगळे भेदाभेद विसरून मराठी म्हणून सगळे ठामपणे उभा राहिले, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र मिळाला. उद्याचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर सगळ्यांना एक होऊनच लढावं लागेल, उभा राहावं लागेल, ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि हे शिवसेनाच करू शकते, शिवसेनेवर लोकांचा विश्वास. पंढरपूरला वारीला काही माणसं चालली होती, अचानक तिथे एक 70 वर्षाच्या आजीबाई आल्या आणि त्या एका माणसाला त्यांनी जवळ घेतलं, कमरेच्या पुरचुंडीतली 50 रुपयाची नोट काढली आणि त्या आजीनी त्या माणसाच्या हातावर दिली, सांगितलं लेकरा पंढरीला जातोयस तर एवढी माझी 50 रुपयाची नोट इठोबाच्या पायावर ठेव. त्या माणसानं ते पैसे घेतले खरे, पण त्याला प्रश्न पडला, आजूबाजूला एवढी माणसं असताना या आजीबाईने हे 50 रुपये माझ्याकडंच का दिले? त्याने विचारलं, आजी आजूबाजूला एवढी माणसं असताना हे 50 रुपये तुम्ही माझ्याकडंच का दिले? त्या आजी म्हणाल्या, लेकरा माझे हे 50 रुपये तू नक्की इटोबाच्या पायावर ठेवशील याचा मला विश्वास आहे म्हणून दिले. त्याला पुन्हा प्रश्न पडला, त्याने विचारलं, आजी हे तुमचे 50 रुपये मी नक्की इठोबाच्या पायावर ठेवीन हा विश्वास तुमच्यात कुठून आला, हा भरोसा कशाच्या बळावर? तशा त्या आजी म्हणाल्या, लेकरा तुझ्या खांद्यावर जो भगवा झेंडा आहे ना, त्या भगव्या झेंड्याच्या बळावर. तो भगवा झेंडा फसवणूक करत नाही, तो भगवा झेंडा विश्वासाचा, तो भगवा झेंडा बलिदानाचा त्यागाचा, तो भगवा झेंडा बाळा तुझ्या खांद्यावर आहे. शिवसेनेनं तोच भगवा आपला खांद्यावर घेतला आहे, जे बोलते ते करतोच, हा सामर्थ्यशाली विश्वास त्याच्यातून निर्माण झालाय. आणि खरं आहे ते,
विषय फक्त महाराष्ट्राचा नाहीये, हा बाळ आजपासून मी महाराष्ट्राला अर्पण करतो असं सांगणाऱ्या प्रबोधनकारांपासून ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंपर्यंत आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरेंपासून ते सामान्य शिवसैनिकांपर्यंत प्रत्येक जण या महाराष्ट्रासाठी अर्पण आहे, कारण ती महाराष्ट्राची गरज आहे. सेनापती बापट सांगतात, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठिया विना ना राष्ट्र गाढा चाले. हिंदुस्थान बलाढ्य बनवायचा असेल तर महाराष्ट्र बलदंड व्हायला हवा, आणि महाराष्ट्र बलदंड व्हायचा असेल तर विधानसभेवर भगवाच फडकायला हवा. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्र ही राष्ट्राची गरज आहे, तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. उभारावं लागेल, सज्ज व्हावं लागेल. उतरवा शमीच्या झाडावरची ती शस्त्र. आता करूया सीमोल्लंघन. दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी, कर्ज मुक्त महाराष्ट्रासाठी, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्रासाठी, संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी चला उठा, नवा महाराष्ट्र घडूया. जय महाराष्ट्र.